शिंदे फडणवीस सरकारकडून राज्यातील विद्यार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयाचा उपयोग निश्चितच हुशार सुद्धा होणार आहे कारण काही जे विद्यार्थी असतात त्यांच्याकडून गैरप्रकार केले जातात आणि या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळत असतात आणि त्यामध्ये हुशार विद्यार्थ्यांचं नुकसान होत असतं आणि पर्यायाने जी क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी पुढच्या वर्गामध्ये ही मिळत नसते तर त्यामुळं हा जो शासन निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेला आहे यामध्ये खूप महत्त्वपूर्ण निर्णय आता घेण्यात आलेले आहे इथं दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा होणार आहे आणि यामध्ये हे या महत्त्वपूर्ण बदल या वर्षीपासून लागू होणार आहे तर राज्यात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागातर्फे चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकवीस 20 मार्च दोन हजार तेवीस व इयत्ता दहावीची परीक्षा दोन मार्च दोन हजार तेवीस ते पंचवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी घेण्यात येणार आहेत या परीक्षांच्या कालावधीत परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे सदरचे अभियान सर्व विभागांनी निवडणूक अभियानाप्रमाणे सामूहिकरित्या राबवणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षेदरम्यान पुढील प्रमाणे कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात यावी एक राज्याचा नोडल अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना व प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहेत तसेच समन्वयक अधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना नियुक्त करण्यात आले आहेत तसेच कॉपीमुक्त अभियान राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे सदर अभियान यशस्वीपणे राबविणे ही सर्वांची जबाबदारी आहे दोन या संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी तीन परीक्षेच्या दरम्यान बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी परीक्षा कक्षामध्ये प्रवेश करू नये परीक्षा केंद्राच्या परिघीय भागांमध्ये बंदोबस्ताचे काम पार पाडावे चार परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात याव्यात पाच संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रावर शक्यतेनुसार चित्रीकरण म्हणजेच व्हिडिओ शूटिंग करण्यात यावे जनजागृती मोहीम एक शिक्षक मुख्याध्यापक शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या कार्यशाळा आयोजित करणे दोन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद यांची जिल्हा दक्षता समिती नियुक्त करणे तीन माध्यमांद्वारे शाळा आणि पालकांशी संवाद साधावा सात पोलीस बंदोबस्त त्यातला पहिला महत्वाचं पन्नास मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नाही दोन अतिसंवेदनशील संवेदनशील सर्वसाधारण असे परीक्षा केंद्राचे वर्गीकरण करण्यात यावे तीन एकोणावीसशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे चव्वेचाळीस अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश देण्यात यावेत चार पन्नास मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवावीत आठ विद्यार्थ्यांची झडती एक शंभर टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर प्रवे प्रवेशावेळी झडती घ्यावी दोन पोलीस पाटील कोतवाल शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून मुलांची तपासणी करण्यात यावी तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस शाळेच्या महिला कर्मचाऱ्यांकडून मुलींची तपासणी करावी नऊ महसूल विभागाची पथ पत्क बैठी पथके एक पूर्णवेळ बैठे पथक नेमण्यात यावे दोन आधी एक तास परीक्षेनंतर एक तास उत्तरपत्रिका ताब्यात घेईपर्यंत तीन संवेदनशील परीक्षा केंद्रावर वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती चार ज्याचे मूळ गाव व कामाचे ठिकाण एकच असल्यास त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येऊ नये दररोज बदल करण्यात यावा दहा भरारी पथक एक प्रत्येक तालुक्यासाठी एक पथक दोन विभाग प्रमुख जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद तीन अचानक तपासणीसाठी पोलिसांची उपस्थिती झडती बैठे पथक अकरा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दौरे एक इंग्रजी गणित आणि विज्ञान पेपरसाठी दिवस राखीव ठेवणे दोन सकाळी तिघांचा आपसात विचार विमर्श आकस्मिक भेटी तीन प्रामुख्याने संवेदनशील तालुके आणि केंद्रांवर लक्ष सदर शासन निर्णय परिपत्रक क्रमांक शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने सांक्षकीत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने विजय भोसले अवर सचिव महाराष्ट्र शासन यांची डिजिटल स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि प्रत संबंधित विभागांकडे पाठवण्यात आलेले आहे